नमस्कार मंडळी, मी जिवाली. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फ्री स्पिरिट जिवाली. तर आज आहे रविवारचा दिवस आणि रविवार म्हटला की आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघतो. तर आता वाजलं आहे दुपारचे 1:30 वाजलेत आता, आणि आता घरातलं सगळं आवरून आम्ही बाहेर निघालो आहे. आज मस्त चिकनचं जेवण करून आम्ही बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही बर्लिनमध्येच इथल्या इथे सिटी सेंटरला जाणार आहोत आणि तिकडचे काही अट्रॅक्शन्स एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता सध्या मार्च महिना सुरू आहे आणि मार्च म्हणजे ही स्प्रिंगची सुरुवात असते. आता हळूहळू थंडी कमी व्हायला लागली आहे आणि त्यामुळेच बाहेर फिरण्यासाठी सगळे लोक बाहेर निघ. चला तर मग आज एक्सप्लोअर करूया बर्लिन. तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. ही 282 नंबरची बस आहे जी आम्हाला आमच्या घराच्या खालून मिळते आणि ती सरळ ट्रेन स्टेशन पर्यंत घेऊन जाते, त्यामुळे चालत जाण्याची गरज नाही. आणि तिथून ट्रेन पकडून आता आम्ही सिटी सेंटरला जाणार आहोत. तर आता आम्ही उतरलेलो आहोत. अगदी 2 ते 3 स्टॉप आहे आमच्या घरापासनं एसबान स्टेशन. तर हे राथस टेगलेस हा एरिया आहे आणि इथून मग आता ट्रेन स्टेशनकडे आम्ही जातो. आम्ही ट्रेन पकडण्यासाठी बरीच धावपळ करून आलो पण ती ट्रेन कॅन्सल झाली आणि आता पुढची ट्रेन 10 मिनिटांनंतर आहे. तोपर्यंत आता आम्ही इथे वेट करू. पोहोचलेलो आहोत आम्ही ब्रँडनबर्ग गेट या स्टेशनवरती आणि या स्टेशनवर तुम्ही बघू शकता तिथे वेगवेगळे होल्डिंग्स आपल्याला दिसत आहेत. तर या होल्डिंग्समध्ये जर्मनीच्या हिस्ट्रीबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि संपूर्ण स्टेशनवरती अशाच प्रकारचे होल्डिंग्स आहेत. आणि हा आहे ब्रँडनबर्ग गेट आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. Eine junge Kollegin in Italien, die für Tübet spricht und Wege findet, hier der tibetischen Stimme. तर इथे माझ्या मागे जे तुम्ही बघताय हा प्रोटेस्ट सुरू आहे. तर तिबेटियन लोकांना सपोर्ट करण्यासाठी हे लोक प्रोटेस्ट करतात आणि इथे ब्रँडनबर्ग गेटच्या समोर नेहमीच अशा प्रकारचे प्रोटेस्ट होत असतात, मोठे रॅलीज होत असतात आणि लोक हातात झेंडे वगैरे घेऊन प्रोटेस्ट करतात. सोबत मीडिया पण असते, पोलीस सिक्युरिटी असते. तर इथे ब्रँडनबर्ग गेट हा एक कॉमन पॉईंट आहे. तर हा आहे आमचा फ्रेंड ऋषभ आणि हे आहे माझे हसबंड शुभम. तर ऋषभ कैसा लग रहा है भाई ब्रँडनबर्ग आके? बढ़िया, वही चीज देखी जा रही है जो हमेशा यहाँ पर देखी जाती है, जैसा प्रोटेस्ट होते रहता है डिफरेंट कंट्रीज से. कभी पैलेस्टीनियन, कभी यूक्रेनियन वॉर से रिलेटेड. आज थोड़ा डिफरेंट दिखने मिला है. आज अपने जो नेबरिंग कंट्री भाई लोग हैं नेपाली तिब्बतियन, तो वो आज इस प्लेस पर आए और उन्होंने कुछ प्रोटेस्ट जारी किया है जो कि रिलेटेड है चाइना से. तो आणि शुभम तुम्हाला कसं वाटतंय ब्रँडनबर्ग गेटला? मला पण छान वाटतंय ब्रँडनबर्ग गेटला. ब्रँडनबर्ग गेट हे बर्लिन मधील मोस्ट विजिट टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा त्याला खूप जास्त महत्व आहे. तर जर का तुम्ही बर्लिन मध्ये असाल तर नक्कीच ब्रँडनबर्ग गेटला व्हिजिट करा. तर इथे माझ्या मागे हा म्युझिक परफॉर्मन्स सुरू आहे आणि इथे ब्रँडनबर्ग एरियात तुम्हाला खूप असे लाईव्ह परफॉर्मन्सेस बघायला मिळतील. तर लोक त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स आणि हे माईक वगैरे घेऊन रस्त्यावरती लाईव्ह परफॉर्म करतात आणि जर का आपल्याला त्यांचं सॉन्ग आवडलं तर त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या समोर ते गिटारचं कवर वगैरे ठेवतात आणि त्यात आपल्याला पैसे टाकायचे असतात आणि अशा प्रकारे त्यांच्यासाठी ती छोटीशी हेल्प असते. खूप सुंदर आवाज आहे त्या मुलीचा. आणि इथे माझ्या मागे पण अजून एक जण टेंट सेटअप करतोय. तर या टेंट मध्ये सुद्धा कदाचित ते त्यांचा परफॉर्मन्स काहीतरी सेटअप करतील. आणि याच्या व्यतिरिक्त अजून इथे सायकल राईड सुद्धा असतात. तर मी तुम्हाला दाखवते कुठल्या प्रकारचे सायकल्स आहेत ज्यावर तुम्ही राईड करू शकतात. ते हे बघा, ही जी तुम्हाला सायकल दिसते गेट युअर राईड ची सायकल आहे ती. आणि इथे या सायकलची राईड आपण घेऊ शकतो. तर 2 लोकांना मागे बसण्यासाठी जागा आहे आणि पुढे ड्रायव्हरला बसण्यासाठी जागा आहे.
आणि ऍक्च्युली तो या राईडला रिक्षा म्हणूनच लोकांना बोलतोय की डू यू वॉन्ट अ रिक्षा राईड म्हणून. तर ही आहे बर्लिन मधली रिक्षा. त्याच्या व्यतिरिक्त या अशा सायकल सुद्धा इथे अवेलेबल असतात आणि आपण याला सेल्फ अनलॉक करू शकतो. तर ॲप असतं, ऑनलाईन ॲप, आणि त्यात तुम्हाला बारकोड फक्त स्कॅन करायचा जो त्या सायकलवर असतो तो, आणि तुम्ही ती बाईक अनलॉक करू शकता. आणि या ब्रँडेनबर्ग गेट जवळून टीव्ही टॉवर सुद्धा व्हिजिबल आहे. मी तुम्हाला जरा झूम करून दाखवते. तर इथे जे तुम्हाला मागे हे टॉवर सारखं गोल दिसतोय तो तिथे समोर, तो आहे बर्लिन टीव्ही टॉवर. आणि त्याचा सुद्धा व्ह्यू तुम्हाला ब्रँडेनबर्ग गेट पासून मिळू शकतो. बघा इथे अजून एक ट्रक सेटअप आहे. आणि ही जी समोर तुम्हाला दिसते जिथे जर्मनीचा फ्लॅग आहे आणि असा म्हणजे झाडांच्या मागे असा गोल घुमट तुम्हाला दिसत असेल, तर ती रायस्टॅग बिल्डिंग आहे. आणि रायस्टॅग म्हणजे हे जर्मन पार्लमेंट आहे ऍक्च्युली. मी पुढच्या साईडने पण तुम्हाला व्ह्यू. तर हा जो रस्ता आहे ब्रँडेनबर्ग गेट समोरचा हा रस्ता आहे, तर हा रस्ता थेट व्हिक्टरी कॉलमपर्यंत जातो. आणि ज्यावेळेस जर्मनीमध्ये प्रशियन किंग्सचं राज्य होतं त्यावेळेस त्यांचं घोडदळ, पायदळ हे या रस्त्यावरून परेड करत जायचं आणि ब्रँडेनबर्ग गेटला ते सलामी द्यायचे आणि इथून परेड करायचे. तर अशा प्रकारे हिस्टॉरिकली सुद्धा ब्रँडेनबर्ग गेटला खूप जास्त महत्त्व आहे. आणि तिकडे मागे अजून एक प्रोटेस्ट सुरू आहे, तर मी थोडं झूम करते. तिथे सुद्धा लोक हातात झेंडे वगैरे घेऊन प्रोटेस्ट करताय आणि खूप मोठा मॉब तो दिसतोय. आणि त्याच्या मागे तुम्हाला दिसत असेल तर तो आहे व्हिक्टरी कॉलम, ज्यावर गोल्डन कलरचं स्ट्रक्चर आहे. थोडं अजून मी झूम करते तर गॉडेस व्हिक्टोरिया यांच्यावरून त्याला व्हिक्टरी कॉलम हे नाव देण्यात आलेलं आहे. इथे थोडी इन्फॉर्मेशन आहे ब्रँडेनबर्ग गेट बद्दल आणि इथल्या जवळच्या प्लेसेस ऑफ इंटरेस्ट बद्दल. तर जर का कोणी टुरिस्ट असतील तर त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन खूप युजफुल आहे. बघा अजून एक म्युझिक परफॉर्मन्स इथे आहे. आणि याच्या वॉल कंपाऊंडवर सुद्धा इथे हिस्ट्री लिहून ठेवलेली आहे, कुठल्या सालात काय झालंय ते इथे सगळं मेन्शन केलेलं आहे. तर हे राईस्टॅगचं कंपाऊंड आहे आणि इथून आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. हा आतला व्ह्यू आहे राईस्टॅगचा. इथे छोटस एक फाउंटेन आहे, बंद आहे फाउंटेन. आणि ही आहे राईस्टॅग बिल्डिंग. तर अजून आतमध्ये आपण नाही जाऊ शकत कारण की तिथे जाण्यासाठी बुकिंग करायला लागतं आणि इथून हा रस्ता बंद आहे. जसं तुम्ही बघू शकता इथे हे बॅरियर आहे एक. तर कधीतरी नक्कीच आपण या राईस्टॅग बिल्डिंगसाठी बुकिंग करूया आणि बर्लिनचा छान टॉप व्ह्यू एन्जॉय करूया. आणि इथे ही एक पिक्चर गॅलरी आहे. यामध्ये जे लोक वॉरमध्ये ज्यांनी काही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे किंवा ओव्हरऑल जर्मनीच्या हिस्ट्रीमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन इथे आहे. तर अशी छोटीशी इथे पिक्चर गॅलरी आहे. तर इथे हा एक प्रिट्झेलचा ठेला आहे, म्हणजे तो माणूस सायकलवरच प्रिट्झेल विकतोय. तर खाली त्याने तिथे स्टोव आहे आणि तिथे तो गरम करतोय ते प्रिट्झेल, आणि लोकांना एक युरोला एक याप्रमाणे तो विकतोय. आणि हा आहे राईस्टॅग बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू. खूप छान वाटतं इकडे येऊन. अगदी भव्य दिव्य अशी ती इमारत आहे आणि अगदी प्राचीन काळातलं यांचं आर्किटेक्चर आहे. अजून जरा पुढे जाऊन बघूया आपण. तर इथे राईस्टॅग बिल्डिंग बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ऍक्च्युली पार्लमेंटचे, जर्मन पार्लमेंटचे 96 मेंबर हे नॅशनल सोशलिस्ट कडून मर्डर्ड झाले होते आणि त्यांच्या मेमरीमध्ये त्यांनी हे राईस्टॅग बिल्डिंग बनवली आहे. आणि इथे पुढे हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय
तर इथे प्रत्येक स्ट्रक्चरवरती प्रत्येक मेंबरचं नाव आहे. तर जसं तुम्ही इथे बघू शकता, त्यांचं 1948 हे बर्थ इयर असेल कदाचित, आणि असे 96 हे तुकडे त्यांनी इथे लावले, आणि प्रत्येक तुकड्यावर एकेका पार्लमेंटच्या मेंबरचं नाव आहे. तर इथून या बिल्डिंगची एंट्री आहे, पण ते आता आम्ही बघितलं ॲपवरती, तर ते 11 तारखेचं दाखवतं ॲक्च्युली, तर आजच्या दिवसाचं अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथून एंट्री करता येणार नाही आहे. तर आधीच इन ॲडव्हान्स आपल्याला बुकिंग करून ठेवायला लागतं, आणि तरच आपण याच्या आतमध्ये एंट्री करू शकतो. एनिवेज आता आपण बाजूने व्ह्यू बघूया राईशटॅग बिल्डिंगचा. तर हा आहे फ्रंट व्ह्यू या राईशटॅग बिल्डिंगचा. हा भला मोठा जर्मनीचा फ्लॅग इथे आहे, आणि खूप पुरातन असं हे आर्किटेक्चर आहे, पण तरीसुद्धा बिल्डिंग खूप चांगल्या अवस्थेत आहे, आणि याचे डिटेलिंग्स पण तुम्ही बघू शकता इथे वरती. हे बघा किती डिटेलमध्ये अगदी छान कोरीव काम केलेलं आहे. आणि इकडे बाजूला आय थिंक काही कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे, त्यामुळे हे त्यांनी बॅरियर्स लावलेत. आणि याच्या समोरच इथे गार्डनसुद्धा आहे. हे बघा इथे लोक पार्कमध्ये फिरायला आलेत. तर हे बघा हे टुरिस्ट लोकांचा एक ग्रुप आहे, आणि त्यांचा तो गाईड आहे ज्याच्याकडे माईक लावलेला आहे, तो त्यांना इन्फॉर्मेशन सांगतोय. तर इथे अशा आपण टुरिस्ट गाईड बुक करू शकतो, आणि ते तुम्हाला संपूर्ण सिटी फिरवतात आणि तिथली माहिती देतात. तर असा हा टुरिस्टचा ग्रुप एक दिसलाय, आणि ती समोर तुम्हाला दिसते ती बर्लिन साईट सीईंग बस आहे. तर या सुद्धा बसेस काही टुरिस्ट बुक करतात. तर आता जसं मगाशी मी दाखवलं, तर त्या बर्लिन साईट सीईंग बससुद्धा काही टुरिस्ट बुक करतात, तर ज्यामध्ये पिक अँड ड्रॉपची फॅसिलिटी त्या बसेस प्रोव्हाइड करतात. तर जे पण बर्लिनमधले टुरिस्ट पॉईंट आहे, तिथे त्या बसची सारखी वर्दळ सुरू असते, आणि ज्या पॉईंटला आपल्याला उतरायचं तिथे आपण उतरायचं, तो पॉईंट एक्सप्लोअर करायचा, आणि पुढची बस आली की तिच्यात बसून आपण पुढच्या पॉईंटला ते आपल्याला ड्रॉप करतात. सोबतच ते आपल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी मॅप वगैरे सगळं प्रोव्हाइड करतात. तर अशा प्रकारच्या टुरिस्ट बससुद्धा आपण बुक करू शकतो. आणि आता आपण हॉफबर्न हॉफ या ट्रेन स्टेशनकडे जातो आहे. हॉफबर्न हॉफ म्हणजे इथलं जे सेंट्रल स्टेशन आहे त्याला हॉफबर्न हॉफ म्हणतात. तर हे जे DB लिहिलं आहे ह्याच्या मागे जे आहे ते बर्लिन हॉफबर्न हॉफ आहे. तर आता आपण तिकडे जातो आहे. हे बघा इकडे अशा छोट्या छोट्या मुलांना सुद्धा सायकली देतात, आणि ते मुलं अगदी व्यवस्थितपणे ते चालवतात. आणि हा बघा अजून एक सुंदर ब्रिज आहे इथे हॉफबर्न हॉफ जवळ. फक्त वॉकिंग ब्रिज आहे हा, आणि हा पुढे या बिल्डिंगला कनेक्ट होतो. तर मंडळी अशा प्रकारे आमचा रविवारचा दिवस आज खूप छान स्पेंड झाला, आणि सोबतच आज आपण बर्लिनमधले दोन महत्त्वाचे टुरिस्ट अट्रॅक्शनसुद्धा बघितले. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कळवा, आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, सी या, अँड कीप एक्सप्लोरिंग.